अभ्यासक मित्रांनो, आज संडे म्हणजे स्टडी डे आहे. 11 नोव्हेंबर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तत्पूर्वी तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष हे आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि सोबत जो बेलशेप आयकॉन आहे तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत हे सर्व तुम्हाला वेळेवर मिळतील. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला करतोय, आणि याच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळतील. त्यासाठी तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे हे सुद्धा सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, आणि या लर्निंग ॲपवरती तुम्ही SP तट्टे किंवा लक्ष MPSC या नावाने मला सर्च करू शकता. त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, आणि तुम्ही तिथे फॉलो केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस जे आहेत किंवा वेगवेगळे व्हिडिओज जे आहेत ते बघता येतील. मॅडमसुद्धा अनअकॅडमीवरती तुम्हाला फॉलो अनअकॅडमीवरती मार्गदर्शन करतायत. डॉक्टर प्रीती या नावाने मॅडम अवेलेबल आहेत, आणि मॅडमच्या माध्यमातून काही स्पेशल क्लासेससुद्धा जे होतात त्यासाठीसुद्धा रजिस्ट्रेशन जे आहे 12:30 ते 1:30 दरम्यान ओपन असतं. तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया. आंध्र प्रदेशात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा 2009 दुरुस्ती करण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ही मंजुरी देण्यात आलेली आहे, आणि आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ही देण्यात आली आहे. तर ही जी बातमी आहे आपण PIBच्या माध्यमातून घेतलेली आहे. PIBमध्ये हा प्रेस रिलीज आलेला आहे. तर यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करायला मान्यता दिली, आणि हे असणार आहे आदिवासी विद्यापीठ. आदिवासी जनतेसाठी स्पेशल एक विद्यापीठ असणार आहे. तर आंध्र प्रदेश पुनर्संघटन कायदा 2014 सूचीअंतर्गत विजयनगरम, हे लक्षात असू द्या, विजयनगरमच्या रेल्ली गावामध्ये आंध्र प्रदेश केंद्रीय विद्यापीठ, केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाईल. विजयनगरमच्या रेल्ली गावामध्ये आंध्र प्रदेश केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाईल, आणि या आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या टप्प्यातील खर्चासाठी 420 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद मंत्रिमंडळाला करणार आहे. काही वन लाईनरमध्ये आपण बातम्या समजून घेऊयात. महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत, आज वृत्तपत्रामध्ये तशा बातम्या कमी होत्या, तरीही ज्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या बातम्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न इथे करतो आहोत. भारताचे उपराष्ट्रपती MVNNAYDU हे सध्या फ्रान्सच्या 3 दिवसीय दौऱ्यावरती आहेत, आणि हे जे त्यांनी या दौऱ्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं जे उद्घाटन केलं आहे ते म्हणजे भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन फ्रान्समध्ये केलं आहे. व्यंकय्या नायडू यांच्या मार्फत भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन त्यांनी फ्रान्समध्ये केलं आहे, कारण सध्या जे आहे महायुद्धाचं, पहिल्या महायुद्धाचं 100वा समाप्ती दिन जो आहे, पहिला महायुद्ध संपायला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे 100 इयर्स कम्प्लिशन जे झाले आहेत त्या संदर्भात बरेचसे कार्यक्रम हे चालू आहेत. तर जे व्यंकय्या नायडू आहेत त्यांनी भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन फ्रान्समध्ये केलं. जर आपण व्यंकय्या नायडू यांच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. भारताचे उपराष्ट्रपती आहेत, आणि उपराष्ट्रपती जर म्हटलं तर ते राज्यसभेचे पदसिद्ध जे सभापती असतात हे असतात. सोबतच व्यंकय्या नायडू हे व्यक्तिशः जर बघितलं तर 13वे उपराष्ट्रपती, आणि कार्यकाळाच्या बाबतीत जर बघितलं तर 15वे उपराष्ट्रपती ते भारताचे आहेत. व्यंकय्या नायडू व्यक्ती म्हणून 13वे, तर कार्यकाळानुसार 15वे उपराष्ट्रपती आहे. शांती आणि विकासासाठी विश्व विज्ञान दिवस हा 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला. विश्व विज्ञान दिवस, आणि हा कशासाठी साजरा केला? शांती व विकासासाठी. म्हणजे शांती व विकासासाठीचा विश्व विज्ञान दिवस हा 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला. मेघालयने नुकतंच ॲक्वामिशन 2.0 यासाठी 378 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याची घोषणा केली आहे. ॲक्वामिशन 2.0 म्हणजे काय? तर मेघालयमध्ये जे फिश कल्चर आहे, फिशी कल्चर जे आहे याला बढावा देण्यासाठी, फिश कल्चर म्हणजे ज्या मासळ्या किंवा मत्स्योत्पादन आहे हे वाढवण्यासाठी ॲक्वामिशन 2.0 यासाठी जवळपास 378 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याची घोषणा मेघालयाने नुकतीच केली आहे. मेघालय हे राज्य जे आहे भारताच्या उत्तर पूर्वेकडील राज्य आहे, तर त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक प्रेस फ्रीडम अवॉर्ड जो आहे हा नुकताच अनिता चतुर्वेदी यांना दिलेला आहे. अनिता चतुर्वेदी यांना प्रेस फ्रीडम अवॉर्ड हा नुकताच घोषित करण्यात आलेला आहे. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. बजरंग पुनिया, भारताचा जो बजरंग पुनिया याने 65 किलो वजनी गटामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे. बजरंग पुनियाने यंदा तब्बल जे आहे 5 पदकं जिंकली होती, त्यामध्ये एक कॉमनवेल्थ आणि एशियनमध्ये गोल्ड मेडल होतं,
जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये त्याला सिल्वर मिळालेलं आहे. जागतिक कुस्ती स्पर्धा जी होती त्यामध्ये त्याला सिल्वर पदक मिळालेलं आहे. तर 65 किलो वजन गटामध्ये बजरंग पुनिया जो आहे भारताचा, याने जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आजचे काही प्रश्न. आंध्र प्रदेशमधील केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन्स दिले आहेत, विजयनगरमच्या रेल्ली, अमरावतीच्या चेट्टी, गुंटूरच्या फेटरी किंवा यापैकी नाही. तर कुठल्या गावामध्ये स्थापन केलं जाणार आहे? विजयनगरमच्या रेल्ली, अमरावतीच्या चेट्टी, गुंटूरच्या फेटरी किंवा यापैकी नाही. दुसरं, आशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धा सध्या कुठे चालू आहे? याबद्दल आपण माहिती घेतली होती. ही आशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धा आहे, यामध्ये भारताच्या सौरभ चौधरी याने गोल्ड मेडल जिंकलेलं होतं. तसंच सौरभ चौधरी आणि मनू भाकरच्या जोडीने मिश्र 10 मीटर एअर पिस्टलमध्ये हे गोल्ड मेडल यांनी जिंकलेलं आहे. तर या ज्या स्पर्धा आहे या कुठे चालू आहेत? भारतामध्ये, मलेशियामध्ये, कुवेतमध्ये की ओमानमध्ये? तर याचे उत्तर जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आजचा व्हिडिओ थोडा छोटा असणार आहे, पण एक महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत त्या आपण सर्व कव्हर केलेल्या आहेत. लगेच भेटूया तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओंच्या सोबत. मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.